केवळ मोदी 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 केल्यामुळे भाजपवाले दर दिवशी खाली जात आहेत दर दिवशी खाली जात आहेत त्यामुळे दोन हजार एकोणतीसला या देशामध्ये पुन्हा एकदा राजकीय बदल झाला तर काही वेगळ्याच घटना घडल्या तर गोष्ट वेगळी पण ह्याच गतीने घटना घडल्या तर मोदींचं डिक्लाईन मोदींची अधोगती मोदींचा शेवट्याकडे प्रवास राजकीय शेवट्याकडे अर्थातच चालू राहणार आहे लक्षात घ्या आणि दोन हजार एकोणतीसला या देशामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या कालचं राहुल गांधींचं दुसरं भाषण हे याचं प्रतिबिंब होतं अर्थात मी आज कोणत्याही निष्कर्षाला येत नाही पुढे बघूया काय होतं कशा दिशेने राहुल गांधी जातात कारण त्यांची गाडी आता चाललेली आहे योग्य दिशेला ती किती मजल मारते हे आपल्याला बघावं लागेल आणि मला अशी आशा आहे ती मजल मारेल आता एक विरोधी पक्ष नेता सक्षम विरोधी पक्ष नेता देशाला मिळतोय उद्या उद्या कदाचित एक सक्षम पंतप्रधानसुद्धा मिळेल आज मी बोलणार आहे राहुल गांधींच्या बजेटवरच्या भाषणाबद्दल आणि या भाषणाचा भाजपवर आणि मोदी भक्तांवर काय परिणाम झाला याबद्दल पण विषयाला हात घालण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगायला हवी किंबहुना एक खुलासा करायला हवा सुप्रीम कोर्टावर काल जे केलं आपण काल जो व्हिडिओ केला त्यामध्ये मी असं म्हटलं होतं की पुढची तारीख सुप्रीम कोर्टाची म्हणजे अपात्रतेच्या खटल्यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही तीन सप्टेंबरला आहे आणि ती तीन सप्टेंबरलाच होती पण आज सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी ही तारीख बदललेली आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ही तारीख सहा ऑगस्टला आणलेली आहे बघा चिन्ह दोन्ही पक्षांची चिन्ह आणि नावाचा नावाच्या तारखा सुद्धा सहा आणि अठरा ऑगस्ट आहे आणि आता अपात्रतेच्या खटल्याची तारीखसुद्धा सहा ऑगस्ट आलेली आहे एका दृष्टीने ही स्वागता गोष्ट आहे तीन सप्टेंबरपासून सहा ऑगस्ट येणं म्हणजे जवळजवळ महिनाभर आधी आलेली आहे सहा ऑगस्टला फार काही मोठं होईल असं काही नाही आहे बेसिक ऑर्ग्युमेंट्स होतील दोन्ही बाजूंची पुढे तारीख जाईल पण एक महिना आधी आल्यामुळे हा निकालसुद्धा जवळजवळ वीस दिवस ते एक महिना आधी येऊ शकतो आणि मी काल जे म्हटलं होतं की विधानसभा निवडणुकीपूर्वी यापैकी एकतरी निकाल लागेल त्याप्रमाणे तो लागण्याची शक्यता वाढलेली आहे म्हणून हा खुलासा तुम्हाला करायला पाहिजे माझं म्हणणं इतकंच आहे की सुप्रीम कोर्टाने ह्या दोन्ही खटल्याचे निकाल जर आ, दिवा दिवाळीपूर्वी नाही लागणार पण इलेक्शन दिवा दिवाळीपूर्वी दिवाळीपूर्वी इलेक्शन होणार माफ करा दिवाळीपूर्वीच ते लागले पाहिजेत इलेक्शनपूर्वी लागले पाहिजेत म्हणजे माझं म्हणणं आहे हे जर साधारणपणे दहा ऑक्टोबरच्या सुमारापर्यंत लागले तर त्याचा इलेक्शनवर मोठा परिणाम होऊ शकतो पण आजची बातमी ही आहे की सहा ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने आता तारीख दिलेली आहे तीन सप्टेंबरची तारीख सहा ऑगस्ट केलेली आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे आता वळूया आजच्या विषयाकडे मित्र राहुल गांधींनी बजेटवर केलेलं भाषण हे अत्यंत प्रभावी होतं याची पावती कालच सोशल मीडियावर मिळाली चोवीस तासात हे भाषण आणि या भाषणाचे अनेक भाग हे व्हायरल झालेले आहेत या भाषणावर अर्थातच मोदी भक्त खूपच चिडलेले आहेत चेकाळलेले आहेत म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि राहुल गांधींना वाटेल ते शिव्या देत आहेत माझं म्हणणं इतकंच आहे की बदललेल्या राहुल गांधींचा अंदाज आणून मो अजून मोदी भक्तांना आणि भाजपच्या आय टी सेलला आलेलं दिसत नाही आहे या निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींची लोकप्रियता खूपच वाढलेली आहे अनेक जण सांगत आहेत ते आता पप्पू राहिलेले नाही आहेत ते बदलले आहेत पण भाजपच्या भक्तांच्या डोक्यात हे शिरेल तर नवल म्हणून ते पप्पू 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 म्हणत राहिलेले आहेत पण या पप्पू पप्पू म्हणण्यामध्ये दुसऱ्या बाजूला मोदी आता अधिकाधिक पप्पू व्हायला लागले आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे कदाचित राहुल गांधींच्या कालच्या भाषणावर ज्या प्रतिक्रिया ते देत आहेत त्यावरून भाजपवाले मोदी भक्त मोदींचे सहकारी सर्वच राहुल गांधींच्या या नव्या भूमीकडे गोंधळात पडलेले दिसत आहेत मित्र राहुल गांधींनी काल जे भाषण केलं जवळजवळ पन्नास मिनटं ते एक तास भाषण केलं हे भाषण प्रतिकूल परिस्थितीत केलं मी अशासाठी म्हणतोय प्रतिकूल परिस्थितीमध्ये की सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्यामध्ये फारसे अडथळे आणले नाहीत परंतु खरा अडथळा या भाषणामध्ये आणला तो लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ओम बिर्ला यांची वागणूक ही पक्षपाती आहे आणि पूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे ही कालही अत्यंत लाजीरवाणी होती ते दर पाच मिनिटांनी दर दहा मिनिटांनी राहुल गांधींच्या भाषणात स्वतः अडथळे आणत होते आणि विरोधी पक्षांना सांगत होते की तुम्ही भाषणात अडथळे आणू नका राहुल गांधींच्या इंडिया आघाडीचे खासदार राहुल गांधींच्या भाषणात कशासाठी अडथळे आणतील पण इंदिरा गांधीचे इंदिरा आघाडीचे माफ करा इंडिया आघाडीचे खासदार हे संतप्त झाले होते अध्यक्षांच्या वागण्यामुळे आणि ते प्रश्न विचारत होते ते अध्यक्षांना आवडत नसते एकदा तर अध्यक्ष असं म्हणाले की अध्यक्षांना तुम्ही प्रश्न विचारू शकत ना, नाही हे कोणी सांगितलं प्रश्न विचारायचा ना अधिकार इथल्या सामान्य नागरिकाला सुद्धा आहे आपण लोकशाहीमध्ये नाही आपण लोकशाहीमध्ये आहोत आपण हुकुमशाहीमध्ये नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे अध्यक्षांचं हे जे बोलणं आहे मला प्रश्न विचारू नका हे अत्यंत अयोग्य असं बोलणं आहे हे हुकुमशाहीवादी बोलणं आहे त्यामुळे पहिल्यांदा अध्यक्षांचा निषेध तिथे करायला हवा अध्यक्षांनी राहुल गांधींना अनेक वेळा रोखायचा प्रयत्न करू नये राहुल गांधी शांत राहिले हे त्यांच्यामध्ये घडलेल्या परिवर्तनाचं उदाहरण आहे परिवर्तनाचा हा पुरावा आहे लक्षात घ्या ते पूर्वीप्रमाणे इरिटेट झाले नाहीत चिडले नाहीत कुणाला त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला नाही वादावादी घातली नाही उलट जरा विनोदी स्वरामध्ये ते अध्यक्षांना उत्तर देत होते अध्यक्षांनी काही प्रश्न विचारला तर त्याला गुगली टाकून अध्यक्षांना क्लीन बोल्ड करत होते तेव्हा राहुल गांधींनी सुद्धा आपली शैली जरा खेळीमेळीची कालच्या भाषणामध्ये आणली आक्रमण आणि खेळीमिळी आक्रमण आणि खेळीमिळी अशी ही शैली होती आणि या शैलीमुळेच मोदींचे भक्त मोदींचे सहकारी भाजपचे खासदार सगळे संभ्रमित झालेले दिसत होते मी राहुल गांधींच्या या बदललेल्या रूपाविषयी बोलणार आहे पण नंतर आधी राहुल गांधी भाषणात काय म्हणाले आणि कसं म्हणाले ते बघूया एक गोष्ट सांगतो तुम्हाला राहुल गांधींचं भाषण हे चौकटी बाहेरचं भाषण होतं कारण अर्थशास्त्राची जी चौकट आहे ती मोडून त्यांनी भाषण केलं मी बजेटवरचं माझं माझा कार्यक्रम केला होता तेव्हाही हे म्हटलं होतं की अर्थशास्त्र फक्त आकडेमोर नाही अक्षर अर्थशास्त्रातल्या किंवा बजेटमधल्या प्रत्येक आकड्यामागे एक राजकीय दृष्टी असते आणि लोकप्रतिनिधींनी आकड्यांबरोबर ही राजकीय दृष्टीसुद्धा तपासणं आवश्यक असतं नाहीतर बजेटचे मोठमोठे आकडे बघून डोळे दिपतात आणि माणसांची दिशा बोलवते राहुल गांधींनी काल नेमकं हेच केलं बजेटमधली मागची जी राजकीय दृष्टी आहे जी अँटी पीपल आहे लोकविरोधी आहे ती त्यांनी एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला पण हे करताना त्यांनी सुरुवात आपल्या आधीच्या भाषणाचा संदर्भ देऊन केली म्हणजे लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या भाषणाला उत्तर देताना राहुल गांधींनी जे भाषण केलं होतं आणि सुरुवातीला शिवाची प्रतिमा घेऊन जे सांगण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी अहिंसेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता गुरु नानकची प्रतिमा घेऊन हे करण्याचा प्रयत्न केला होता ख्रिस्ताची प्रतिमा घेऊन हेच करण्याचा प्रयत्न केला होता म पैगंबराचा संदेश हेच आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता तोच धागा घेऊन राहुल गांधी यांनी सरकारने जनतेला कसं चक्रव्यूहात अभिमन्यूसारखं जकडून ठेवलेलं आहे हे सांगितलं राहुल गांधी भारतीय पुराणांशी आपल्याला बरोबर जोडून घ्यायला लागलेले आहेत भ बहुसंख्य भारतीयांची मानसिकता ही हिंदू मानसिकता आहे पुराणांपर्यंत भारतीय जातात आणि पुराणातल्या कथांनी ते प्रभावित होतात आता राहुल गांधींनी हिंदुत्वाला विरोध करताना हाच मार्ग वापरल्या वा वापरायचं ठरवलेलं दिसतंय आणि मला असं वाटतं हा अतिशय योग्य आणि गांधीजींचा मार्ग आहे गांधीजी म्हणायचे मी खरा हिंदू मीच आहे हे हिंदू महासभाव खरे हिंदू नाहीत तसंच राहुल गांधी म्हणत आहेत की हिंदू आणि हिंदुत्ववाद याच्यामध्ये फरक आहे प्रत्येक हिंदुत्ववादी हिंदू असेलच असं नाही हिंदू असणं म्हणजे अहिंसावादी असणं हे राहुल गांधी सांगतायत त्याच धाग्यावर त्या सुरामध्ये त्यांनी आपल्या बजेटच्या भाषणाची सुरुवात केली आणि चक्रव्यूहाचा दाखला दिला ते असं म्हणाले की आज जनता मोदींचा हा जो चक्रव्यूह आहे जसं पूर्वी पुराणातल्या चक्रव्यूहामध्ये सहा जणं होती तसं या चक्रव्यूहात सुद्धा सहा जणांमध्ये ही जनता आणि हे बजेट अडकलेलं आहे ही सहा जणं कोण आहेत एकतर मोदी अमित शहा मोहन भागवत अदानी अंबानी आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आपले दोबाल हे आहेत या सहा माणसांच्या एकूण तंत्राने हे सगळं सरकार चाललेलं आहे म्हणून हे सरकार जे गरीब विरोधी दलित विरोधी ओबीसी विरोधी निर्णय घेत आहे त्याचं कारण हे आहे की या सहा माणसांच्या हातामध्ये या सगळ्या राज्यकारभाराच्या आणि बजेटच्या किल्ल्या आहेत चक्रव्यूहाचं उदाहरण दिल्यामुळे भाजपवाल्यांचा इतका गोंधळ उडाला की राहुल गांधी काय म्हणत आहेत खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही ते काय बोलतायत हे काही काळ कळलं नसावं कारण त्यांना सवय आपल्या बजेटमधल्या भाषणांचे आकडे घेऊन सगळे बोलतील विरोधी पक्ष टीका करतील वगैरे राहुल गांधींनी इथे वेगळीच शैली वापरली ते असं म्हणाले की हा चक्रव्यूह आहे कोणाचा आहे चक्रव्यूह ते त्यांनी सांगितलं आणि एक एक उदाहरण त्यांनी द्यायला सुरुवात केली बजेटमध्ये कसा टॅक्स टेररिझम आहे या टॅक्स टेररिझमवर जीएसटी मध्ये होणारा जीएसटीमुळे होणारा जो त्रास आहे इन्कम टॅक्समुळे होणारा त्रास आहे यावर कोणताही उपाय यांनी सुचवलेला नाही कोविडच्या काळामध्ये सरकारने बड्या उद्या उद्योगपतींना प्रोत्साहन दिलं आणि स्मॉल आणि मिडियम जी इंडस्ट्री आहे छोटे आणि मध्यम आकाराचे जे उद्योग आहेत त्यांच्यावर अन्याय केला त्यामुळे अनेक उद्योग बंद पडले त्यामुळे नोकऱ्यांवर गदा आली आणि आजही सरकार बेरोजगारांना नोकऱ्या देण्याच्या परिस्थितीत नाही आहे सरकारने अप्रेंटिसशिप योजना काढली आहे त्यामध्ये पाचशे बड्या इंडस्ट्रीजमध्ये हे अप्रेंटिस जाणार आहेत म्हणजे फक्त दहा टक्के बेरोजगार तरुणांना या स्कीमचा फायदा होणार आहे हे राहुलनी खूप प्रभावीपणे सांगितलं राहुल गांधी एज्युकेशनबद्दल पण बोलले शिक्षणाबद्दल बोलले ते असं म्हणाले की शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस सरकार कमी करते या बजेटमध्ये शिक्षणासाठी देण्यात येणारे पैसे कमी झालेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये सतत सत्तर वेळा परीक्षेचे पेपर लीक झालेले आहेत तरी सुद्धा या बजेटमध्ये या सगळ्या गोंधळाबद्दल काही तरतूद नाही उपाययोजना नाही काहीही नाही हे लक्षात घ्या अग्निवीर योजना योजनाचा जो गोंधळ सरकारने केला लष्करी अधिकाऱ्यांचा विरोध असतानाही सरकारने ही योजना हो आणली त्याला टार्गेट केलं होतं राहुल गांधींनी पहिल्या भाषणामध्ये आणि अग्निवीरांना कॉम्पन्सेशन मिळालेलं नाहीये त्यांनी सांगितलं त्याचा उल्लेख त्यांनी बजेटवरच्या भाषणातही केला अग्निवीरांसाठी कोणतीही तरतूद नाही राजनाथ सिंग संरक्षण मंत्री उठले आणि त्यांनी असं सांगितलं की आपली माहिती चुकीची आहे तेव्हा राहुल गांधींनी सांगितलं तुम्ही अग्निवीरांच्या कुटुंबांना जे पैसे दिलेले आहेत ते इन्शुरन्सचे पैसे आहेत विम्याचे पैसे आहेत तुम्ही कोणतीही भरपाई त्यांना दिलेली नाही हे सिद्ध करायची माझी तयारी आहे असं राहुल गांधींनी ठामपणे सांगितलं हे लक्षात घ्या त्यांनी आपला आधीचा जो मुद्दा होता अग्निवीर योजनेबद्दल तो अधिक मजबूत केला आणि आपलं सरकार आलं तर आपण ही योजना रद्द करू असं ते त्यांनी आधी सुचवलेलं आहे ते पुन्हा एकदा काल ते ठामपणे सांगत होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राहुल गांधी बोलले शेतकऱ्यांना एम एस पी मिळत असला तरी शेतकऱ्यांची मागणी जी आहे ती एम एस पीची लिगल गॅरंटी द्या कायदेशीर खात्री द्या का रित्या कायदा बनवून शेतकऱ्यांना एम एस पी मिळेल हे पहा ही मागणी या शेतकऱ्यांची गेली दहा वर्ष ही मागणी मान्य केलेली नाही या लोकांनी सरकारने मोदी सरकारने जर उद्या आ, इंडिया आघाडीचं सरकार आलं तर ही मागणी तर मान्य केलीच जाईल अंमलबजावणी केली नाही जाईल पण या सुद्धा शेतकऱ्यांना लिगल एम एस पी देण्याचं विधेयक आम्ही आणू इंडिया आघाडीतर्फे आणि ते पास करून घेऊ अशी आव्हानात्मक भाषा राहुल गांधींनी मोदी सरकारपुढे पाठव वापरली लक्षात घ्या गेल्या लोकसभेमध्ये विरोधक अत्यंत कमजोर होते तेव्हा विरोधक अशी भाषा वापरू शकत नव्हती पण आज विरोधकांची ताकद वाढली आहे विरोधक इंडिया आघाडी दोनशे बत्तीस आणि भाजप दोनशे चाळीस अशी अवस्था आहे एन डी ए जी आहे ती दोनशे त्र्याण्णव आहे त्यामुळे थोडे सदस्य किमान दोन पक्षाचे तीन पक्षाचे सदस्य जर दुसऱ्या बाजूला आले तर कोणतंही बिल हे सरकारविरोधात पास होऊ शकते लक्षात घ्या ते लक्षात घेऊनच राहुल गांधींनी हे आव्हान मोदी सरकारला आहे की आम्ही हे बिल मंजूर करून घेऊ असं आश्वासन अशी खात्री त्यांनी सगळ्या सदनापुढे दिलेली आहे हे सगळं करत असताना मध्यम वर्गाच्या पाठीतच नव्हे तर छातीत सुद्धा सुरा मोदी सरकारने आहे हे राहुल गांधींनी अत्यंत खोचकपणे सांगितलं ते असं म्हणाले या मध्यम वर्गाने थाळ्या पिटल्या या मध्यमवर्गाने मोबाईलचे लाईट लावून मोदींचा गौरव केला मोदी जे म्हणाले ते मध्यमवर्ग मध्यमवर्ग यांनी ऐकलं पण मोदींनी मोदी सरकारने मध्यमवर्गांच्या छातीत सुराख उपसला नाही तर सुरा सुराखुपासला आणि मध्यम वर्गांना काही मध्यमवर्गीयांना काहीही दिलेलं नाही जे काय दिलेलं आहे ते अदानी आणि अंबानी या दोघांसाठीच मोदी सरकारने केलेलं आहे मनरेगाचे पैसे हे सुद्धा मोदी सरकारने कमी केलेले आहे रोजगार हमी योजना जी गरिबाच्या हिताची आहे जी श्रमिकांच्या हिताची आहे तीही मोदी सरकार दर बजेटमध्ये कमी कमी करते हे सांगायला राहुल गांधी विसरले नाहीत त्यांचं संपूर्ण भाषण हे गरीब धारजीनं होतं गरीबांच्या बाजूने होतं देशातल्या क्रोनिक कॅपिटल्सच्या विरोधात होतं हे लक्षात घ्या जेव्हा अदानी आणि अंबानीची नावं राहुल गांधींनी घेतली तेव्हा पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्ष वैतागले तुम्ही अशी नावं घेऊ शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं कारण तुमच्यापैकीच कोणीतरी पत्र दिलं आहे की सदनाबाहेरच्या लोकांची नावं घेऊ नका असं ते म्हणत होते पण हा ढोंगीपणा आहे याचं कारण किती वेळा नेहरूंचं नाव भाजपवाले घेतात मोदींचे सगळे खासदार घेतात हे लक्षात घ्या नेहरूंचं नाव घेतात त्यानंतर देशातल्या इतर अनेक लोकांची नावं घेतात तरीसुद्धा अध्यक्ष रोखत नाहीत पण राहुल गांधींना ते रोखलं पण राहुल गांधींनी मोठ्या हुशारीने हा प्रश्न हाताळला ते असं म्हणाले ठीक आहे मी अदानी आणि अंबानीचं नाव घेत नाही मग काय ए वन ए टू असं म्हणू का आणि त्यांनी तसं म्हटलं सुद्धा अध्यक्षाला अध्यक्ष हताशपणे बघत होते त्यांना काहीही करता येईना त्यांना असं दाखवायचं होतं की राहुल गांधींना नेम माहीत नाही पण राहुल गांधींना नियम पूर्णपणे माहीत होते आणि हुशारीने ते नियम तोडत होते आणि अध्यक्षांना एक्सपोज करत होते लक्षात घ्या अत्यंत टोकदार अत्यंत प्रभावी असं हे भाषण होतं पत्रकारांना शेतकऱ्यांना पत्रकारांकडे नंतर येतो शेतकऱ्यांना आतमध्ये यायला शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला बंदी करण्यात आली त्यांना गेटवरच अडवण्यात आलं तेव्हा राहुल गांधी बाहेर गेले आणि मग त्यांना आत आणलं अध्यक्ष म्हणाले की तुम्ही खोटं सांगू नका राहुल गांधी म्हणाले मी खोटं सांगत नाहीये फॅक्ट सांगतोय घडलेली घटना सांगतोय मग अध्यक्षांनी काहीतरी घुसपट काढायचं म्हणून जे या सदनाचे सदस्य नाही ते या सदनामध्ये म्हणजे संपूर्ण संसदेमध्ये बाईट्स देऊ शकत नाहीत असा नियम आहे असं सांगितलं आता यापूर्वी लक्षात घ्या जेव्हा महिला रिझर्वेशन बिल आलं तेव्हा ह्या मोदी सरकारने सत्ताधाऱ्यांनी सदनाचे सदस्य नसलेल्या किती महिला सिनेमा क्षेत्रातल्या महिला उद्योग क्षेत्रातल्या महिला आणल्या होत्या आणि त्या सर्व सभागृहाच्या बाहेर संसद संसदेमध्ये नवीन संसदेमध्ये बाईट्स देत होत्या त्याचा विसर या ढोंगी अध्यक्षांना पडला हे लक्षात घ्या शेतकऱ्यांना अडवलं हे सत्य होतं राहुल गांधी बाहेर गेले नसते तर शेतकऱ्यांना प्रवेश मिळाला नसता हेही सत्य होतं पण अध्यक्ष उपद्र फा करत होते की राहुल गांधी असे चुकले दाखवण्याचा राहुल गांधी अजिबात चुकले नाहीत तर राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आत आणलं आणि त्यांची सुद्धा देवले म्हणून त्यांनी तो बाईटचा मुद्दा काढला दुसरी गोष्ट पत्रकारांना बंदी करण्यात आली पत्रकारांना कोंडून ठेवण्यात आलं तिथेही राहुल गांधी पोहोचले आणि आपण सक्षम विरोधी नेते आहेत ते त्यांनी दाखवलं कारण राहुल गांधींनी हा प्रश्न उठवल्यावर पत्रकारांवरची बंदी काल उठवण्यात आली हे लक्षात घ्या खरा विरोधी पक्षनेता असा असतो आणि राहुल गांधी सगळ्यांचा आवाज बनलेले आहेत विरोधी पक्षनेता हा देशाचा आवाज होतो असतो आणि अनेक वर्षांनी जवळजवळ दहा वर्षांनी या देशाला एक सच्चा विरोधी पक्षनेता मिळाला आहे असं माझं म्हणणं आहे मित्र हे लक्षात घ्या राहुल गांधी जेव्हा जर प्रभावी विरोधी पक्षनेते आज झाले त्यां ते घेतातच आहेत ते देशभर फिरतायत ते लोकांची भावना समजून घेत आहेत त्यांच्यामध्ये प्रगल्भता आलेली आहे भारत जोडो यात्रेनंतर ते अनेक पावलं पुढे गेलेले आहेत पण भाजपला हे समजत नाहीये त्यामुळे भाजप आपल्या जुन्या टोमणेबाजीनेच त्यांचा मुकाबला करताय आणि तिथेच स्पष्ट हे लक्षात द्या हे बदललेले राहुल गांधी आहेत हे प्रगल्भ आहेत यांना आता पवित्रे माणूस माहीत झालेले आहेत पवित्र माहीत झालेले आहेत हे लक्ष हे त्यांच्या लक्षात येत नाही हे जुन्या काळातच मोदींच्या गुणगाणाच्या चा काळात चाललेले आहे आणि यांना हे भान नाहीये की मोदींचा उतरता काळ सुरू झालेला आहे मी तुम्हाला सांगतो दोन हजार अशीच परिस्थिती राहिली तर मोदी अधिकाधिक खाली जातील आणि कदाचित भारतीय जनता पक्षाला पत्करावा लागेल आणि भाजप विरोधी पक्षांचं राज्य या देशावर होऊ शक येऊ शकतं आणि राहुल गांधी विरोधी पक्ष नेत्यामधून मग सत्ताधारी सुद्धा बनवू शकतात कदाचित पंतप्रधानही बनू शकतात राजकारणात काही सांगता येत नाही पण हे होऊ शकतं त्या दिशेने आज तरी राहुल गांधींची पावलं पडत आहेत त्यांच्याकडून चूक झाली तर मी टीका करणारच आहे पण आज तुम्हाला सांगतो राहुल गांधींनी बरोबर आपला फोकस ठेवलेला आहे ते अर्थकारणाला राजकारण जोडतायत ते गरिबाचं म्हणणं काय सांगतायत त्यांनी सांगितलं मी एका सुताराला विश्वकर्म्याला आणि एका चर्मकाराला भेटलो आणि त्या दोघांचं म्हणणं काय होतं फोटो आलेले सगळीकडे राहुल गांधी या चर्मकाराला भेटताना राहुल गांधी या सुताराला भेटताना त्या दोघांनाही नवी हत्यारं त्यांनी दिली मशीन्स दिली हे लक्षात घ्या याची प्रसिद्धी राहुल गांधी फार करत नाहीत जे निर्भया प्रकरण झालं होतं त्या मुलीच्या भावाचं सगळं शिक्षण हे राहुल गांधींनी केलेलं आहे राहुल गांधींनी याचा भबरा केला नाही मोदींसारखी प्रसिद्धी केली नाही भाजपच्या नेत्यांसारखी प्रसिद्धी केली नाही म्हणजे पाच रुपये द्यायचे आणि पाचशे रुपयाची प्रसिद्धी करायची हा भाजपचा नियम आहे तसं केलं नाही पण हे जनतेच्या मनात जाऊन बसलेलं आहे हे ताज आहे ही आठवण ताजी आहे आणि राहुल गांधी हा बोलेल ते करून दाखवणारा नेता आहे असं जनतेला वाटू लागलंय पण भाजपवाल्यांच्या हे लक्षात आलं नाही राहुल गांधींनी आणखीन एक मुद्दा मांडला तो होता जातीनिहाय जनगणनेचा तो किती महत्वाचा आहे नव्वद टक्के लोकांना ही जातीनिहाय जनगणना हवी आहे बिहारने ती केली आहे मोदी सरकारची आहे हे राहुल गांधींनी सांगितलं अर्थमंत्र्यानंतर त्यांनी टोला मारलाच जेव्हा हा मुद्दा निघत होता तेव्हा अर्थमंत्री डोक्याला हात लावून बसल्या होत्या तेव्हा राहुल गांधींनी आक्षेप घेतला आणि तुम्हाला गरिबांविषयी काहीही वाटत नाही हे स्पष्टपणे सांगितलं हे आपण लक्षात घ्या प्र अर्थमंत्री असं म्हणजे एक चेहऱ्यावर भाव आणून बसतात जशा स्मृती इराणी बसायच्या की आपण किती छाणे आहोत हे मुळात रिकाम्या डोक्याचे लोक आहेत यांना वाटतं आ वांटा येतो यांना यांना देशाचा अभ्यास नाही यांना फक्त स्वतःचा अजेंडा राबवायचा आहे आणि म्हणूनच ते एका पाठोपाठ एक खड्ड्यात झालेले अर्थमंत्र्यांची ती भाषण अशीच होती जसं अर्थमंत्र्यांची अर्थमंत्र्यांचे हावभाव तसेच होते जसं त्या म्हणाल्या की मी कांदा खात नाही त्यामुळे मला कांद्याचे भाव माहीत नाहीत अर्थमंत्री पदावर असलेला असलेली व्यक्ती इतकी उद्दाम भाषा वापरू शकते तो उद्दाम भावच अर्थमंत्र्यांच्या चेहऱ्यावर होता राहुल गांधींनी त्यांचे योग्य ते वा भाडे काढले असं मला वाटतं आणि त्यांनी पूर्णपणे लोकसभा अध्यक्षांना सुद्धा एक्सपोज केलंय माझं तर म्हणणं आहे या अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरावाच आणला पाहिजे विरोधी पक्षांनी या अध्यक्षाची पात्रता या जागेवर बसायची नाही ते प ते निपक्षपणाचा निक्ष निपक्षपातीपणाचा आवसुद्धा आणत नाहीत नाटकसुद्धा करत नाहीत इतके ते पक्षपाती आहेत आपण मोदींचे गुलाम आहोत आणि मोदींच्या आदेशाप्रमाणेच वागायला पाहिजे हे त्यांनी स्वतःच्या मनावर बिंबवलंय आणि अध्यक्षपणाची अध्यक्षपदाची जी प्रतिष्ठा आहे ती धुळीला मिळवलेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे राहुल गांधी शेवटी पुन्हा एकदा चक्रव्यूहाच्या आपल्या सगळ्या उदाहरणावर आले आणि म्हणाले एक लक्षात घ्या भारतीय जनता ही अभिमन्यू नाही ही, ही अर्जुनासारखी आहे ती एक दिवस बघेल आणि आपला बाण तुमच्याकडे सोडेल हे विसरू नका हा सरकारला दिलेला इशारा होता राहुल गांधीने लक्षात घ्या जनतेला तुम्ही विक्टीम समजू नका एक दिवस जनता बंड करून उठेल असं राहुल गांधींनी आपल्या खास शैलीत सांगितलं मित्रांना माझ्या मते राहुल गांधींचं भाषण दिवसेंदिवस प्रभावी होत आहे जसं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची भाषणं दिवसेंदिवस अधिकाधिक प्रभावी होत आहेत तसं अनुभवाने राहुल गांधीची भाषणं अधिक प्रभावी होत आहेत पूर्वी ते जोरात बोलायचे आक्रमकपणे बोलायचे पण मुद्दा घेऊन सोडून दिला असं वाटायचं तसं आता वाटत नाही त्यांच्या पहिल्या भाषणाच्या वेळेला हे वाटलं नाही आणि कालच्या बजेटवरच्या भाषणाच्या वेळेला हे वाटलं नाही त्यांनी आपला अजेंडा सेट केलेला आहे आपल्याला काय करायचंय आपल्याला गरिबाला काय सांगायचंय आपल्या दलितांना काय सांगायचंय आपल्याला आदिवासींना काय सांगायचं आहे आपल्याला ओबीसीना काय सांगायचंय हे त्यांच्या मनात स्पष्ट झालेलं आहे आणि त्या मार्गावरून ते चाललेले आहेत आणि त्यांची पावलं कुठे जात आहेत हे सत्तेच्या मस्तीमुळे भाजपच्या लक्षात येत नाहीये हे आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे सत्तेची मस्ती आली की डोळे जडवतात मेंदू जडवतो तसं मोदी सरकारचं आणि मोदी भक्तांचं झालंय त्यामुळे राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणून शिवाय देण्याचा मूर्खपणा ते आजही करत आहेत मित्रो मी तुम्हाला एक सांगतो राजकारणी बदलतो अनेक राजकारण्यांचं निरीक्षण करून मी तुम्हाला सांगतो राजकारण्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या फेजेस असतात जसं शरद पवारांच्या आयुष्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी पर्यंत एक फेज होती एकोणीसशे ऐंशी साली ते विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर दुसरी फेज होती एकोणीसशे शहाऐंशी नंतर ते काँग्रेसमध्ये परत आल्यानंतर तिसरी फेज सुरू झाली नंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री झाल्यावर आणखी एक फेज सुरू झाली मग पुन्हा एकदा एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर वेगळी फेज सुरू झाली दोन हजार नंतर आणखीन एक फेज पुन्हा सुरू झाली अशा फेजेस असतात राहुल गांधी दोन हजार चार साली पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले वीस वर्ष झालेली आहे दोन हजार चोवीस नंतर त्यांच्या आयुष्यात एक वेगळी फेस सुरू होते एक समर्थ नेता एक प्रगल्भ नेता चुका करतील ते चुका करतील तेव्हा बोलावं लागेल पण आता ते जनतेच्या मनामध्ये घट्टपणे बसतायत लोकप्रियता वाढते त्यांची हा आपला माणूस आहे असं जनतेला वाटतंय आहे पत्रकारांचा प्रश्न सोडवला पत्रकारांना वाटतंय हा आपला माणूस आहे शेतकऱ्यांचा प्रश्न पुढे नेला शेतकऱ्यांना वाटतं आपला माणूस आहे महिलांना वाटतं महिलांवर तर महिलां महिला वर्गामध्ये तर त्यांच्याविषयी आपुलकी आहे महिलांचा त्याच्या त्यांच्यावर विश्वास आहे मला असं वाटतं हे जे बदलतं व्यक्तिमत्व आहे हे भाजपवाल्यांनी समजून घेण्याची गरज आहे आणि हे समजून न घेता केवळ मोदी 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 केल्यामुळे भाजपवाले दर दिवशी खाली जातात दर दिवशी खाली जातात त्यामुळे दोन हजार एकोणतीसला या देशामध्ये दे, पुन्हा एकदा राजकीय बदल झाला तर काही वेगळ्याच घटना घडल्या तर गोष्ट वेगळी पण ह्याच गतीने घटना घडल्या गट तर मोदींचं डिक्लाईन मोदींची अधोगती मोदींचा शेवट्याकडे प्रवास राजकीय शेवट्याकडे अर्थातच चालू राहणार आहे हे लक्षात घ्या आणि दोन हजार एकोणतीसला या देशामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या कालचं राहुल गांधींचं दुसरं भाषण हे याचं प्रतिबिंब होतं अर्थात मी आज कोणत्याही निष्कर्षाला येत नाही पुढे बघूया काय होतं कशा दिशेने राहुल गांधी जातात कारण त्यांची गाडी आता चाललेली आहे योग्य दिशेला ती किती मजल मारते हे आपल्याला बघावं लागेल आणि मला अशी आशा आहे ती मजल मारेल आता एक विरोधी पक्ष नेता सक्षम विरोधी पक्ष नेता देशाला मिळतोय उद्या उद्या कदाचित एक सक्षम पंतप्रधान सुद्धा मिळेल